नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तुमच्या विश्वसनीय युट्यूब चॅनल थॉट्सपेयमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो की या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे तुमचे ॲडमिशन आहे ॲडमिशन रिलेटेड म्हणजे तुम्हाला माहिती आता ऑप्शन फॉर्म तुमचा चालू होणार आहे बरोबर आहे ऑप्शन फॉर्म चालू झाल्यानंतर तुमच्या मनात आता एकदम संभ्रम आहे की कॉलेज कोणते घ्यायचे पुण्याचे कॉलेज घ्यायचे सिटीचे कॉलेज घ्यायचे किंवा अदर आपले जे डिस्ट्रिक्ट लेवलचे कॉलेज आहे ते डिस्ट्रिक्ट लेव्हलचे कॉलेज घ्यायचे का किंवा कोणकोणते कॉलेज प्रेफरन्समध्ये अगोदर टाकायचे कोणकोणते कॉलेज प्रेफरन्समध्ये समोर टाकायचे किंवा खाली टाकायचे आणि सी एसला अगोदर टाकायचं आय टी अगोदर टाकायचं किंवा मेकॅनिकल असेल तर मेकॅनिकल अगोदर टाकायचं किंवा त्याच्या सब ग्रुपच्या ब्रांच अगोदर टाकायचा हे पूर्ण कन्फ्युजन जाते कन्फ्युजन तुमच्या मनात होत आहे आणि हे कन्फ्युजनचं तुम्हाला तुम्हाला सोल्युशनसुद्धा तुम्हाला माहिती सुद्धा कन्फ्युजन जाते तुम्हाला होतंच आहे कारण टेन्शनसुद्धा येत आहे कारण की जे अठ्ठावीस तारीख आहे ते लवकर जवळ येत आहे आणि अठ्ठावीस तारखेला काय आहे ते तुम्हाला माहिती आहे ऑप्शन फॉर्म तुम्हाला डायरेक्ट सेकंड इयरचा भरायचा आहे तसंच एम एस टी सीटीचा तुम्हाला ऑप्शन फॉर्मचा वेळ आहे परंतु तुम्हाला सुद्धा संभ्रम आता तयार झालेला आहे कारण की तुमची प्रोव्हिशनल मेरिट लिस्ट लागलेली आहे दोघांची प्रोव्हशनल मिरिट लिस्ट लागली आहे प्रोव्हिशनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर आता कॉलेजमध्ये कन्फ्युजन तुम्ही करणार आहे आणि बघा एक चूक तुमची तुमचं आयुष्य पूर्ण बदलू शकते याची म्हणजे एक उदाहरण कसं आहे की तुम्ही इथं बघा विद्यार्थी मित्रांनो की जेव्हा तुम्ही पी डी एफ तयार करताय पी डी एफ कशाची तर तुमचे कॉलेज कॉलेज कोणकोणकोणते टाकत आहे त्याची तुम्ही पी डी एफ तयार करत असाल बरोबर आहे आता ते पी डी एफ तयार करत असताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवणं आहे तर एक बघा की भरपूर असे स्टुडंट्स आहे की ज्यांच्या मनात एकदम म्हणजे मला पुण्याला जायचं आहे किंवा मला सिटीला जायचं आहे मला सिटीच्याच कॉलेजला जायचं आहे मग ते कॉलेज भलेही चांगलं असो किंवा ते कॉलेज लो लेवलचं कॉलेज का असो ना मला पुण्याला जायचं आहे परंतु बघा हे चुकीची गोष्ट आहे काय चुकीची गोष्ट आहे इथं बघा की जेव्हा तुम्ही पुण्याचे कॉलेज घेत राहतात तर पुण्याचे जे बेस्ट कॉलेज आहे ते बेस्ट कॉलेजमध्ये जर तुमचा नंबर लागत असेल तरच तुम्ही ते कॉलेज घ्या जर तुमच्या लोकल डिस्ट्रिक्टमध्ये जर तुम्हाला चांगलं कॉलेज मिळत असेल तर लोकल डिस्ट्रिक्टचं कॉलेज तुम्ही चूज करा कारण की बघा आपण इंजिनिअरिंग कशासाठी कर करत असतो तर इंजिनिअरिंग आपण दोन गोष्टी कोर्ससाठी करत असतो एक म्हणजे टीचिंग म्हणजे ते आपलं जे एज्युकेशन आहे ते एज्युकेशन चांगलं मिळालं पाहिजे आणि दुसरं म्हणजे प्लेसमेंट जर तुम्हाला टीचिंग जर आणि प्लेसमेंट जर तुमच्या डिस्ट्रिक्टमध्ये मिळत असेल तर डिस्ट्रिकमध्ये जा त्याच इतरत्र तुम्ही कोणत्याही युनिव्हर्सिटीमध्ये जाऊ नका कारण होम युनिव्हर्सिटी होम सुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे तुमची जर होम युनिव्हर्सिटी असेल तिथं जर कॉलेज तुम्हाला चांगलं भेटत असेल तर ते कॉलेज ट्राय करा आता बघा मित्रांनो की आता पुण्याला करायचं इंजिनिअरिंग की गावाकडे करायचं तर म्हणजे तुमच्या जे डिस्ट्रिक्ट आहे तर डिस्ट्रिक्टकडे करायचं तर बघा की याचे दोन पॉईंट्स लक्षात ठेवा की जर तुम्हाला पुण्याला बेटर मेन बेटर कॉलेज भेटत असेल जर ते तुमच्या डिस्ट्रिक्टपेक्षा जे डिस्ट्रिक्टचं कॉलेज आहे तर डिस्ट्रिक्टमधल्या कॉलेजपेक्षा जर ते कॉलेज बेटर असेल तर घ्या जर बेटर नसेल तर ते कॉलेज घेऊ नका कारण की त्या कॉलेजचा तुम्हाला काही फायदा होणार नाही आहे आणि बघा की फायदा कसा होणार नाही आहे तर त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला दोन वेळा सांगतो की जेव्हा तुम्ही पैसा जो आहे तो तिथेहीसुद्धा तुमचा तेवढाच जाणार आहे आणि इथंसुद्धा तेवढा जाणार परंतु तुमचा राहायचा खर्च आणि जो मेथचा खर्च आहे तो मेथचा खर्च दोन्ही खर्च वाचणार आहे त्यामुळे तुम्हाला जे लोकल डिस्ट्रिक्टमध्ये जर बेस्ट कॉलेज भेटत असेल तर ती ऑपर्च्युनिटी तुम्हाला लवकर लवकर घ्यायची आता हे झालं तुमचं पूर्णपणे सोल्युशन की बघा की तुम्हाला एक पॉईंट जो क्लिअर झाला की तुम्हाला ॲडमिशन पुण्याला घ्यायची आहे की लोकल डिस्ट्रिक्टला घ्यायचं आहे कारण जर तुम्हाला लोकल डिस्ट्रिक्टला जर चांगलं कॉलेज भेटत असेल तर तिथंच तुम्हाला ॲडमिशन घ्यायची आहे दुसरं म्हणजे एक एक चुकीला आहे विद्या म्हणजे भरपूर विद्यार्थ्यांनी एक पॉईंट जो आहे तो पॉईंट नोटीस केलं नाही की एकतीस तारखेपर्यंत तुमचे जर डॉक्युमेंट राहिले असतील तर ते डॉक्युमेंट तुम्हाला सबमिट करणार आहे एकतीस तारखेला म्हणजेच बघा की तुम्ही जर सपोज कोणत्याही डॉक्युमेंटची रिसिप्ट दिले असेल मग ईडब्ल्यू एस असो नॉन क्रिमिनल असो किंवा कोणतेही डॉक्युमेंट असो डॉक्युमेंटची जर रिसीप राहिली असेल तर रिसिप्ट तुम्हाला एकतीस ऑक्टोबर पर सॉरी एकतीस नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला जे आहे ते अपलोड करायचे आहे कशी अपलोड करायची तर ग्रीवेन्स टाकूनच अपलोड करायची आहे परंतु बघा की अजूनही भरपूर विद्यार्थी जे आहेत त्यांनी जे पाव पोस्ट पावती आहे किंवा जे रिसिप्ट आहे त्या रिसिप्टला ॲडमिशन केलेली आहे आणि अजूनपर्यंतही नॉन क्रिमिनलची किंवा ओरिजनल सर्टिफिकेट असू जे ओरिजनल सर्टिफिकेट आहे ते अपलोड केलं नाही आहे आता यानं काय होणार आहे तर तुमची डायरेक्ट जे ॲडमिशन आहे ते ओपनमध्ये चालली जाईल आहे तुमचं रजिस्ट्रेशन किंवा तुमचं काही ॲडमिशन जे आहे ते तुमची कॅन्सल होणार नाही आहे तर तुम्ही डायरेक्ट ओपनमध्ये शिफ्ट होणार आहे जर तुम्हाला ओपनमध्ये शिफ्ट नाही व्हायचं आहे तर एकतीस तारखेच्या आत काही करून तुम्हाला जे डॉक्युमेंट आहे ते डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आता हा वेबिनार कशासाठी आहे ह्या वेबिनारचं योग्य मार्गदर्शन काय तर बघा या फायनलचं नाव आहे थॉट्स ऑफ युथ थॉट्स म्हणजे यूथ युथ व युथचे जे आहे ते यूथचे विदार विचार जे आहे ते विचार तुम्हाला लक्षात ठेवायचे इतर चॅनलचे तुम्ही नाव बघा की त्यामध्ये तुम्हाला फेमस व्हायसाठी त्यांचे नाव दिसतील परंतु इथं काही तुम्हाला तसं दिसणार नाही आहे यामध्ये तुम्हाला जे योग्य मार्गदर्शन आहे एज्युकेशन रिलेटेड जेवढेही प्रॉब्लेम असतील ते प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह केले जाईल बघा की भरपूर असे कंटेंट राहतात की त्या कंटेंटवर तुम्हाला फोकससुद्धा करता येत नाही आता बघा की एक ऑनलाईन आणि ऑफलाईन याचं सुद्धा कन्फ्युजन भर भरपूर विद्यार्थ्यांना ज्या विद्यार्थ्यांनी आता ॲडमिशन घेतलं असेल की ज्या डिप्लोमाला ॲडमिशन घेतले आहे किंवा जे इंजिनिअरिंगचे रेग्युलर जे स्टुडंट्स आहेत ते रेग्युलर स्टुडंट्स आहे वारंवार कमेंट येत होती की सर जे एक्झाम पॅटर्न आहे तो एक्झाम पॅटर्न आमचं ऑफलाईन होणार आहे की ऑनलाईन होणार आहे तर बघा की एक्झाम पॅटर्न तुमचा ऑफलाईन हो की ऑनलाईन हे तुमची समस्या नाही आहे परंतु तुमचा एक ध्यानात लक्षात ठेवा की तुमचं जे शे जो पॅटर्न आहे तो तुमचा आता रिटर्न होणार नाही आहे एक्झाम पॅटर्न तुमचा ऑनलाईन म्हणजेच घरी बसून किंवा ऑफलाईन म्हणजेच कॉलेजमध्ये जाऊन असे तुमचे पॅटर्न दोन होणार आहे पहिले तुमचे पॅटर्न जे राहायचे ते एक रिटर्न राहायचा आणि एक एम सी क्यू बेस राहायचा तर आता तुम्हाला एक्झाम ऑनलाईन हो किंवा एक्झाम ऑफलाईन हो तुम्हाला एम सी क्यू पॅटर्ननेच तुम्हाला पेपर जो आहे तो पेपर सॉल्ट आउट करण्यासाठी दिला जाणार आहे याचं म्हणजे एक तुम्ही लक्षात ठेवा जे तुम्ही इंजिनिअरिंगची ॲडमिशनसुद्धा आता घेणार आहे जे विद्यार्थी त्या विद्यार्थ्यांचंसुद्धा फर्स्ट सेमिस्टरसुद्धा असंच होणार आहे जर कोविडची संभावना जर जास्त झाली तर तुम्हाला ऑनलाईन घरी बसूनच एक्झाम द्यायची आहे नाही तर कॉलेजमध्ये गेल्यावर सुद्धा तुम्हाला एम सी क्यूज राहणार आहे तिथं तुमची एक्झाम ऑफलाईन सुद्धा होणार आहे परंतु तुम्हाला जो पेपर पॅटर्न आहे तो एम सी क्यू टाईप राहणार आहे तुम्हाला थेरी पॅटिक थेरी राहणार नाही की याचं कारण काय की बघा की जो ऑनलाईन भरपूर म्हणजे जे स्टुडंट्स आहेत ते स्टुडंट एज्युकेशन जे आहे ते ऑनलाईन घेत आहे आणि भरपूर स्टुडंटचे असे मेसेज देतात की जे बेसिक कंटेंट आहे किंवा जे डिटेल्स आहे बेटिक बेसिक डिटेल्स आहे ज्या चॅप्टरच्या चॅप्टरचे बेसिक डिटेल्स द्यायचे टीचर लोक शिकवत नाही आहे कारण कारण की तुमचे जो पॅटर्न आहे तो एम एमसीक्यू झालेला आहे आणि एमसी क्यू मध्ये तुम्हाला जेवढे क्वेश्चन येतील तेवढंच तुम्हाला शिकवलं जात आहे हे वारंवार म्हणजे तुम्ही जेव्हा क्लासेस केले असेल तेव्हा तुम्हाला सुद्धा समजून आलं असेल तर बघा की एम सी क्यू टाईपच तुम्हाला जे तुमचं एज्युकेशन आहे ते एज्युकेशन झालं असेल तर तुम्हाला एक्झामसुद्धा एम सी क्यू टाईपच होणार आहे मग ती ऑनलाईन हो किंवा ऑफलाईन हो यामध्ये काही संभ्रम राहणार नाही आहे जर सिच्युएशन चांगली असली तर तुमची एक्झाम ऑफलाईनसुद्धा होणार आहे परंतु एम सी क्यू बेसच होणार आहे तर हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे त्यानंतर बघा की यामध्ये काही बेसिक बेसिक या सेशन हे एका पॉईंटला मिळून नाही आहे की तुम्हाला ॲडमिशनचा पॉईंट किंवा एक्झामचा पॉईंट यामध्ये डिस्कस केला जाईल असं काही नाही आहे हा हे जे सेशन आहे हे सेशन तुम्हाला संपूर्ण जे प्रॉब्लेम आहे ते प्रॉब्लेम दूर करण्यासाठी सेशन आहे यामध्ये तीन गोष्टी सांगितल्या आहे की ॲडमिशन प्रोसेस करत असताना कोणकोणते कॉलेज तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि तुम्हाला ॲडमिशन पुण्यामध्ये घ्यायची आहे होम डिस्ट्रिक्टमध्ये घ्यायची आहे हे कोणकोणते कोणतं कॉलेज करायचं आहे पुण्यातलं लोएस्ट कॉलेज चूज करायचं आहे की होम डिस्ट्रिक्टमधलं बेस्ट कॉलेज चूज करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला यामध्ये व्हिडिओमध्ये समजलं असेल तसेच बघा की तुमची एक्झाम ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे हा पॉईंट सुद्धा लक्षात आला असेल आणि एकतीस तारखेपर्यंत तुम्हाला पूर्ण डॉक्युमेंट जे आहे ते डॉक्युमेंट रिसबमिट करायची आहे हे सुद्धा तुम्हाला पॉईंट या व्हिडिओमधून लक्षात आला असेल तर बघा की योग्य मार्गदर्शन त्याचं माध्यमातून तुम्हाला मिळत राहते तर जे भरपूर असे व्हिडिओ म्हणजे स्टुडंट्स आहे की जे आपले रेग्युलरली कंटेंट बघता व्हिडिओ बघता परंतु त्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सप्राईज केलं नाही आहे त्या विद्यार्थ्यांनी चॅनलला सप्राईज करून टाका जेणेकरून एखादा जो व्हिडिओ आहे तो मिस झाला असेल तर त्याची जी इन्फॉर्मेशन आहे ते इन्फॉर्मेशन तुम्हाला कळायला वेळ किंवा तुमचं नुकसान होऊ ना आणि ती ज्या जर मोस्ट इन्फॉर्मेशन असली तर तुमचा त्यामध्ये नुकसानसुद्धा होईल तर असे नुकसान तुम्ही करून घेऊ नका त्यापेक्षा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जर काही नोटिफिकेशन आली तर ते तुम्हाला होमस्क्रीनवर पाहायला मिळेल तसेच बघा की यामध्ये एक पॉईंटसुद्धा असा डिस्कस करायचा राहिला की फीज फीज कशी बघायची तर बघा की भरपूर स्टुडंट जे आहे ते फीज स्ट्रक्चर जे आहे ते जे डी एस सीचे ॲप्लिकेशन आहे त्या ॲप्लिकेशनवर जाऊन फी स्ट्रक्चर बघत आहे परंतु बघा की त्या ॲप्लिकेशनवर जे फी स्ट्रक्चर दिलेलं आहे ते दोन हजार एकोणीसपासून त्यामध्ये अपडेट केलेलं नाही आहे दोन हजार एकोणीस आणि अठराचं जे फी स्ट्रक्चर आहे ते तिथं दिलेलं आहे परंतु फी स्ट्रक्चरमध्ये दोन हजार वीस आणि दोन हजार एकोणीसच्या फी फी स्ट्रक्चरमध्ये भरपूर डिफरन्स जो आहे तो डिफरन्स तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर बघा फी स्ट्रक्चर कोणतं बघायचं तर वेबसाईटवर जाऊन वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला ॲडमिशनचं जे ऑप्शन आहे त्या ॲडमिशनच्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर डायरेक्ट सेकंड याची जी फीज आहे ते फीज तुम्हाला डायरेक्ट तिथं शो केले जाते तर तेच फीज तुम्हाला बघायची आहे आणि त्याच फीजनुसार तुम्हाला जे प्रोसेस आहे ते तुमची जे कॉलेज कोणकोणते सिलेक्ट करायचे याची तुम्हाला आयडिया येणार आहे आणि तेच कॉलेज तुम्हाला जे तुमच्या रेंजमध्ये बसतील ते कॉलेज तुम्हाला सिलेक्ट करणार करायचे आहे यामध्ये बघा की यामध्ये काय होतंय की आता कॉलेज सिलेक्ट करत असताना फीज फीज जशी बघितली तशी तुम्हाला त्या कॉलेजचा प्लेसमेंट सुद्धा बघून घ्यायचं आहे ज्यामध्ये तुम्हाला काही अडचण येणार नाही तर आता बघा की हॉस्टेलच्या डिटेल्स वगैरे त्यासुद्धा तुम्हाला तिथं वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळत असते तर बघा जे काही बेस्टिक कॉलेज आहे किंवा जे बेस्ट कॉलेज आहे त्या बेस्ट कॉलेजच्या काही कॉलेजचे जे रिक रिव्यू आहे ते रिव्ह्यू तुम्हाला आपल्या प्लेलिस्ट जे आहे ते कॉलेज सजेशनची प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्टमध्ये गेल्यानंतर तुम्हाला काही कॉलेजेस आहे त्या कॉलेजेसची पूर्ण डिटेल्स जे आहे ते फॅसिलिटी हॉस्टेल गिस्टेल वगैरे पूर्ण दिलेला आहे ते व्हिडिओ तुम्ही जाऊनसुद्धा बघू शकता त्यानंतर इथं बघा विद्यार्थी मित्रांनो की त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्यानंतर दोन तीन या बेसिक गोष्टी आहेत ज्या बेसिक गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की फॉर्म फिलअप करत असताना कॉलेजचे इन्स्टिट्यूट कोड जे राहतात ते इन्स्टिट्यूट कोड जे आहे ते लक्षात ठेवायचे आहे कारण की भरपूर असे कॉलेज आहे की ज्यांचे नेम सेम आहे सपोज आता एक्झाम्पल घ्या की मॉडर्न एज्युकेशन सोसायटी आणि प्रोग्रेसिव्ह मॉडर्न एज्युकेशन सोसायटी हे कॉलेज डिफरंट कॉलेज आहे परंतु नाव याचं सेम आहे तर असे जे काही चुका म्हणजेच मॉडर्न एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज आहे ते तुम्हाला हाय रेंजमध्ये आहे त्याची जे रँकिंग आहे ते जास्त आणि प्रोग्रेसिव्ह मॉडर्न एज्युकेशन सोसायटीची रँकिंग कमी आहे आता काही विद्यार्थी काय करत आहे की मॉ फक्त मॉडर्न इंजिनिअरिंग बघत आहे आणि डायरेक्ट सिलेक्ट करत आहे तर काही वेळा म्हणजे मागच्या वर्षी असं भरपूर विद्यार्थ्यांनी केलं होतं तर तसं यावेळेस करू नका कॉलेज जे आहे ते कॉलेज व्यवस्थित बघा की मॉ कोणकोणता आपण इन्स्टिट्यूटचा कोड जो आहे तो इन्स्टिट्यूट कोड ध्यानात ठेवा आणि तो इन्स्टिट्यूट कोड जो आहे तो तुम्हाला नोटीस करायचा आहे कॉलेजचं नाव एक वेळ नोटीस केलं तर चालेल नाही नोटीस केलं तर चालेल परंतु इन्स्टिट्यूट कोड तुम्हाला वारंवार नोटीस करायचा है आहे आणि तो इन्स्टिट्यूट कोड तुम्हाला एका पेजवर लिहून तोच इन्स्टिट्यूट तो कोड तो तुम्हाला भरायचा आहे याचा फायदा म्हणजे असा होईल की तुमचा ऑप्शन फॉर्म भरताना काही चुका होणार नाही आणि ऑप्शन फॉर्म भरत असताना आता आजपासूनच लिस्ट काढून ठेवा जेणेकरून तुम्हाला जे डायरेक्ट सेकंडरीचे विद्यार्थी आहे त्यांनासाठी सांगत आहे आणि एम एस टी सी टीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा सांगत आहे की जे ते लिस्ट आहे जे तुम्हाला लिस्ट टाकायचे ती लिस्ट तुम्हाला आतापासून काढून ठेवायची कारण की त्यामध्ये इडिटिंगले तुम्हाला अजून दोन दिवस लागणार आहे आणि या दोन दिवसामध्ये तुम्हाला भरपूर त्यामध्ये इडिटिंग करावी लागणार आहे तर बघा की सर्व विद्यार्थ्यांना मी आशा करतो की लवकरात लवकर जे आहे ते त्यांनी जे प्ले आपले पी डी एफ फॉर्मॅटमध्ये त्यांची कॉलेजची सजेशन लिस्ट जी आहे ते सजेशन लिस्ट तयार ठेवायची आहे सपोज एखाद्या विद्यार्थ्याला काही प्रॉब्लेम झाला असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये तो लिस्टसुद्धा पाठवू शकता मग त्यानुसार आपण करेप्शनसुद्धा करून देऊ की कोणतं कॉलेज तुम्हाला वर टॉपला टाकायचा आहे की आणि कोणतं कॉलेज तुम्हाला खाली टाकायचं आहे सजेशनसुद्धा तुम्हाला आपण व्हिडिओच्या मार्फत सांगत जाऊ तर असे ज्या नवीन अपडेट्स आहेत नवीन अपडेट जे आहेत ते आपण एका सेशनमध्ये घेतलेल्या आहे चार पाच अपडेट जे आहे ते चार पाच अपडेट तुम्हाला या सेशनमध्ये घेतलेल्या तर व्हिडिओ व्यवस्थित पूर्ण बघा आणि त्यानंतर तुम्हाला कॅपराऊन भरा आहे तर बघा या व्हिडिओमध्ये तुम्हाला बेसिक इन्फॉर्मेशन तुम्हाला सर्व माहिती पडलेलं आहे तर अशा ज्या नवीन अपडेट्स आहेत त्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून ज्या जे नोटिफिकेशन राहत्या नोटिफिकेशन तुम्हाला होमस्क्रीनवर पाहायला भेटेल तर अशा नवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो